आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. नमस्कार, आपण आहोत सैनिक टाकाई मध्ये. सैनिकी परंपरेचे असलेल्या या गावामध्ये पंचवार्षिक निवडणुकीची धामधूम सुरू झाली आहे. या निवडणुकीमध्ये माजी उपसरपंच आणि तंटामुक्त अध्यक्ष रणजित पाटील यांच्या नेतृत्वाखाली, त्याचबरोबर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते विजय पाटील यांच्या नेतृत्वाखाली सैनिक टाकळी जनकल्याण विकास आघाडी या ठिकाणी निवडणूक रिंगणात आहे. आणि सरपंच पदासाठी धडाडीच्या आणि महिलांच्या मध्ये आक्रमक असणाऱ्या वर्षा रणजित पाटील यांना त्यांनी उमेदवारी दिलेली आहे. रणजित पाटील यांचा राजकीय वारसा आणि विजय पाटील यांची समाजकारणाचा वारसा त्यांच्या पाठीशी लाभल्यामुळे निश्चितपणे ही लढाई अटीतटीची ठरणार आहे. आणि या निवडणुकीमध्ये सरपंच पदासाठी उभे असणाऱ्या तो वर्षा रणजित पाटील यांनी निवडणूक कशा पद्धतीने लढणार आणि त्यांचं विजन या गावच्या पुढील 5 वर्षासाठी त्यांचं विकासाचं विजन काय असणार आहे हे त्यांच्याकडून जाणून घेऊया. चला तर मग वर्षा रणजित पाटील यांच्याकडे. नमस्कार. या निवडणुकीच्या माध्यमातून पुढील 5 वर्ष तुम्ही या गावच्या विकासासाठी काय तुमचं विजन असणार आहे? स्त्रियांसाठी नवीन रोजगार उपलब्ध करून देणे, दलित वस्तीचा खर्च फंड गोळा करणे, कोणातून दलित वस्ती, महिलांसाठी रोजगार, आधी कामं मार्गी लावण्याचा त्यांचा निश्चित प्रयत्न आहे. घरकुल योजना, ज्यांना घर नाही त्यांच्यासाठी घरकुल योजना शासनाच्या माध्यमातून त्यांनी राबवण्याचा या ठिकाणी संकल्प केला आहे. मॅडम, या ठिकाणी आपण निवडणूक लढवतो, सरपंच पदाची निवडणूक आहे. पहिल्यांदाच सैनिक टाकायच्या इतिहासामध्ये 5 वर्ष सलग 5 वर्ष सरपंच म्हणून राहण्याचा मान या ठिकाणी शासनाने तुम्हाला उपलब्ध करून दिला आहे. 5 वर्ष तुम्ही सरपंच म्हणून या ठिकाणी राहणार आहे. 5 वर्षामध्ये महिलांसाठी आणि या गावच्या विकासासाठी तुम्ही कोणती योजना या ठिकाणी राबवणार? प्रमुख योजना महिलांच्यासाठी ही ग्रामपंचायत निवडणूक जी आहे ही महिलांसाठी सर्वसाधारण सरपंच राखीव असल्यामुळं हा आता पूर्णपणे ही ग्रामपंचायत जी आहे ती महिला राज येणार आहे. कारण यामध्ये 8 महिला सदस्य साप आणि सरपंच पदाचे उमेदवार 8 महिला ग्रामपंचायतच्या सभागृहात जाणार आहेत. त्यामुळे महिला राज येणार आहे. यामध्ये महिलाच कारभार करतील काय महिलांचे प्रतिनिधी किंवा ग्रामपंचायतच्या आघाडीचे नेते कारभार करतील असं तुम्हाला वाटतं? निश्चितपणे यापुढे महिलाच कारभार करतील. गावच्या कारभाराची चित्रे ही महिला हाती घेतील असं या ठिकाणी यांचं मत आहे. सैनिक टाकळीच्या सैनिकी परंपरेचं गाव म्हणून ओळखलं जातं. सैनिकी परंपरेचं गाव म्हणून माजी सैनिकांसाठी ठोस कामं या ठिकाणी. गावचा विकासात्मक कामं झाले की नाही, गावातील सगळी विकासात्मक कामं झालेले आहेत का? आतापर्यंत विकास कामं झालेले आहेत, पण जे अजून उर्वरित आणि अपेक्षित विकास कामं जी आहेत ती कामं मार्गी लावण्याचा दृष्टिकोन यांनी ठेवलेला आहे. आणि सरपंच तो वर्षा रणजित पाटील यांनी सरपंच पदासाठी नॉमिनेशन अर्ज दाखल केलेला आहे. आणि या 2 दिवसामध्ये त्यांनी प्रचाराचा शुभारंभ केल्यानंतर या 2 दिवसामध्ये त्यांनी वार्डामध्ये मतदारापर्यंत पोहोचून आपले उद्दिष्ट आणि जे त्यांनी मतदारापर्यंत पोहोचवलेलं आहे. मला एक या ठिकाणी प्रश्न आवर्जून विचारायचा आहे. गावातील शाळा, दवाखाने आणि रस्त्यांची अवस्था आता तुम्हाला कशी वाटते? म्हणजे यापूर्वी जे सत्ताधारी होते त्यांनी कारभार चांगला केले की नाही? तुम्ही समाधानी आहात त्यांच्या कामाबद्दल? तुमचे
ठीक आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न असा आहे की गावात ज्या मूलभूत पद्धती गटार आणि आरोग्य शुद्ध पेज गावात शुद्ध पेज योजना कार्यान्वित आहे निश्चितच. आज आपण बघितलो की वर्षा रणजित पाटील यांनी सडेतोड प्रश्नाला उत्तर दिलेलं आहे आणि या गावचा विकास करण्यासाठी त्यांनी देखील योजना ठेवलेल्या आहे. त्या आघाडीचे प्रमुख रणजित सिंह पाटील यांनी या गावचा विकाससाठी गेल्या 5 वर्षांमध्ये जो विकास कामं केली आहेत त्यावर त्या समाधानी आहेत आणि तंटामुक्त अध्यक्ष म्हणून त्यांनी प्रत्येक घरातील तंट मिटवण्यासाठी अहोरात्र झटलेले आहेत. याच्यात वसा आणि वारसा घेऊन आणि विजय पाटील म्हणजे स्वाभिमानी शेतकरी संघटना शिरोळ तालुक्यामध्ये आक्रमक आहे. विकास कामाच्या आणि शेतकऱ्यांच्या मूलभूत प्रश्नावर सर्वांत शेतकरी संघटना आवाज उठवूया. त्या स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि पती रणजित पाटील यांचा आदर्श घेऊन विकासाचा रथ पुढे नेण्यासाठी वर्षा रणजित पाटील या आता सध्या सज्ज आहे असं या ठिकाणी वाटते. महानगरी न्यूजसाठी कॅमेरामन संजय गायकवाडसह संदीप बापसुर संगीत.